या अगोदर आपल्या चॅनलवरती प्रत्येक प्रकारावरती एक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. भले ते नेहमी वापरले जाणारे शब्द असो, क्रियापद हो, त्यांचे रूप असो, व्याकरण असो किंवा वाचनावरती असो, परंतु विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त पसंत केलं वाचनावरच्या व्हिडिओला. कारण की विद्यार्थ्यांना अजूनही प्रॉब्लेम आहे की इंग्रजी वाचता येत नाहीये. आणि हा घाबरू नका, हा तुमच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये, हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे ज्याचं शिक्षण मराठी माध्यमात झालंय किंवा ग्रामीण भागात झालंय. आणि तुम्हा प्रत्येकासाठी आपण पुन्हा एकदा रीडिंग वरती कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणून इथून पुढच्या सगळे व्हिडिओ रीडिंग वरती असणार आहेत, तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करायचे. आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी सातत्याने कसं वाचायचं, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या, सवयी कशा लावायच्या आणि काय वाचायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे सुरुवातीला, यावरती चर्चा करणार आहोत. चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपली सगळ्यात पहिली स्टेप आहे की व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट. आता आपल्याला शब्द संग्रह का वाढवायचा आहे त्याच्या मागचं कारण आहे. जसं की आपलं मराठीमध्ये वाचन पहा, आपण प्रत्येक शब्द वाचतो का रे बाबांनो, प्रत्येक अक्षर वाचतो का शब्दातलं? नाही. आपल्या मेमरीमध्ये ते फिट झालेला असतो शब्द, तसे अक्षर दिसल्यानंतर लगेच तो शब्द बोलून टाकतो आपण. समजा आमचा जिल्हा आहे अहमदनगर, मग आपण काय लगेच अहमदनगर अहमदनगर असं वाचतो का? नाही, तो फिट झालेला मेमरीमध्ये. तसंच आपल्या प्रत्येकाच्या मेमरीत असा शब्द फिट होऊ शकतो, त्यासाठी आपल्याला दिवसातून ऍटलीस्ट 10 ते 15 शब्द नेहमी शिकायचे. यासाठी आपण प्रत्येक जण फ्लॅश कार्डचा वापर करू शकता, त्यानंतर मोबाईल ऍपचा वापर करू शकता, आपल्याला आवडत्या गुगल ट्रान्सलेटरचा वापर करू शकता. परंतु आपला ऑब्जेक्टिव्ह हाच ठेवायचा आहे की आपल्याला शब्दसाठ्यावरती फोकस करायचा. त्यानंतर आपली दुसरी स्टेप येते. आता शब्दसाठा इम्प्रूव्ह करायचं म्हणजे नेमकी काय करायचंय, तर सोपे सोपे पुस्तकांपासून वाचायला सुरू करायचंय. मग ते लहान मुलांची पुस्तकं असू शकतात, मग ते कार्टून मधल्या स्टोरीज असू शकतात, मग त्यानंतर काही कविता असू शकतात, किंवा अजून काही छोटे छोटे धडे असू शकतात. पहिली दुसरीचे पुस्तकं जर पाहिले तर एकदम मजेशीर तुम्हाला वाचायला कंटेंट त्यामध्ये मिळून जाईल. सुरुवातच भले मोठ्या वाक्यांपासून किंवा मोठमोठ्या अशा PhD पुस्तकापासून नाही करायची, आपल्याला छोटे छोटे पुस्तकं येत त्याचे वाचायचे, जेणेकरून आपल्याला ती वाक्यरचना किंवा ती शब्दरचना व्यवस्थित मांडता येईल. ओके, त्यानंतर आपली तिसरी स्टेप आहे. हे झाले छोट्याल्या मुलांची पुस्तकं, हे थेरोटिकल असणार ऑब्व्हियसली, बरोबर. मग आपल्याला दैनंदिन काय करता येईल बरं, जे डेली लाईफ मध्ये घडतंय आपल्या, तर त्यासाठी न्यूजपेपर वाचायचा प्रयत्न करायचा हळूहळू, त्यासाठी आपल्याला ब्लॉग वाचायला सुरू करायचंय, त्यासाठी आपल्याला जे काही आपल्या असं भोवताली घडतंय तिथं जे काही वाचण्यासाठी कात्रणं मिळतील ते आपल्याला वाचायला सुरू करायचंय. मग याने काय होतं माहितीये का, जे की आपलं प्रॅक्टिकली आपला शब्दसाठा आपली व्होकॅब्युलरी जी बिल्ड व्हायला पाहिजे ते बिल्ड होण्यासाठी हेल्प होऊन जाते. मग मोबाईलमध्ये आपण पाहतो डिस्कवर पेजमध्ये जर गेलं तर तुम्हाला कित्येक आर्टिकल दिसतील त्याला, पण ते इंग्लिशमध्ये असतात, मग आपण ते टाळतो. पण आता ते टाळायचं नाही, आता ते वाचायला सुरू करायचं. त्यानंतर आपली सेकंड लास्ट म्हणजे चौथी स्टेप येते की काही गोष्टी कानोपण पडल्या पाहिजे. मग त्यासाठी ऑडिओ बुक्स ऐकू शकता. ओके, ऑडिओ बुक्स तुम्हाला युट्यूबवरती पण मिळतील, दुसरे ॲप डाउनलोड करावे असं गरजेचं नाही. आणि पॉडकास्टचा पण वापर करू शकता. पॉडकास्ट तुम्हाला म्हणजे एक इंटरेस्ट बिल्ड होण्यासाठी तुम्ही पॉडकास्ट निवडू शकता. पर्सनली मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पॉडकास्ट पहा. ऑडिओ बुक्स तुम्हाला पाहायला काही नसतं, फक्त ऐकायला असतं, कदाचित कंटाळ येऊ शकतो. पण पॉडकास्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहत असता, बऱ्याचशा गोष्टी ते ऐकत असतो, एक क्युरियोसिटी त्याचा डेव्हलप होत असते. त्यामुळे तुम्ही पॉडकास्टला प्रायोरिटी दिली तर तुम्हाला अजून मोठमोठे शब्द जे काही वाचनाला आत्ता प्रॉब्लेम होतोय ते त्यांच्या तोंडून ऐकू येतील, त्यांचे उच्चार कसे होतात हे तुम्हाला ऐकू येतील. जर कदाचित एखाद्या शब्दाचा तुम्ही जर चुकीचा उच्चार करत असाल तर तुम्हाला तिथं ते कळण्यासाठी मदत होऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाची आणि एक बोनस टिप मी तुम्हाला देतोय, ते म्हणजे डेली आपल्याला चेक करण्यासाठी स्वतःला काही प्रश्नोत्तर विचारायचे. मग प्रश्नोत्तर कसे विचारणार तुम्ही? जे व्होकॅब्युलरीसाठी पहिली स्टेप सांगितली होती ना, ते 10-15 शब्द शिकायचे तुम्हाला दिवसाचे, तर ते काय करायचे, कुठेतरी लिहून ठेवायचे. आणि नंतर काय करत त्याचे अर्थ लपून ठेवायचे आणि स्वतःला विचारायचे की याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ काय होतो. नंतर तुम्ही जे काही पॉडकास्ट आता मी म्हटलो शेवटच्या सेकंड लास्ट स्टेपमध्ये पॉडकास्ट म्हणलो, तर त्याचे पण काही शब्द तुम्ही लिहून घेतलेले असतील तर ते सुद्धा उच्चारण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा. कारण की एकदा शिकलेली गोष्ट तुमच्याकडनं एकदाच लक्षात राहील असं नाहीये, तुम्हाला ती काही गोष्टी काही स्पेलिंग्स काही वाक्य परत परत ऐकावे लागणार आहेत, तेव्हा ते कुठेतरी इथं फिट होणार आहेत. ओके, देन अशी अपेक्षा करतो की या 5 स्टेप्स तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील तुमचा इंग्रजीच्या वाचनाचा प्रवास सुरू करण्यासाठी. आणि इथून पुढील सर्व व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून एक व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. सगळ्यात अगोदर तिथं तुम्हाला व्हिडिओच्या अपडेट्स पोहोचवले जातात, लगेच तो ग्रुप जॉईन करायचा आहे आणि सगळ्यात अगोदर त्या व्हिडिओज मिळवायच्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवायचा आहे, पाठवणार ना, कारण की मॅक्झिमम लोकांना या व्हिडिओची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडलाय ना, हा मग
व्हिडिओ लाईक करायचा आहे. चॅनलवरती जर चुकून नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करायचं, जेणेकरून इथून पुढचा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं चुकणार नाही. तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला, प्रतिसाद दिला, सगळ्यांना शेअर केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.